नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्री सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 31-02 या उसाबद्दल आपण आज पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. आपण जो हा खोडवा बघत आहे हा 31-02 खोडवा आहे. 14-02-2022 रोजी हा कारखान्यावरती तुटलेला ऊस आहे. याचं एकरी उत्पन्न 55 ते 56 टन इतकं आलेलं आहे. उत्पन्न हा एकदम उत्तम असं उत्पन्न आलेलं आहे 12 महिन्यामध्ये, आणि हा ऊस अजिबात पडलेला नव्हता, त्यामुळं ही व्हरायटी एकदम जबरदस्त आहे. याचं ब्रिक्स हे 60%च्यावरती ब्रिक्स आलेलं होतं. आपण आता याचं थोडं पाण्याचं नियोजनबद्दल बघणार आहोत. 40 ते 41 सेल्सिअस या टेम्परेचरमध्ये ऊसाला पाण्याचं नियोजन कसं करावं खोडव्या ऊसाचं, त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. खोडव्या ऊसाला 8 ते 10 दिवसांनी रोजचं पाट पाणी मी या प्लॉटला देत असतो. पाटाचं पाणी देत असतो. ठिबकद्वारे पाणी, माझे 2 प्लॉट आहे. हा पाट पाण्यावरती प्लॉट आहे आणि एक दुसरा आहे तो ठिबकवरती आहे. तर पाट पाण्यावर पाण्याचं नियोजन हे दर 8 ते 10 दिवसांनी करत असतो. सध्या मी याला खताचं अजिबात नियोजन केलेलं नाही, कारण की वाढतं टेम्परेचर आणि पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे ऊस हा ओढा घेऊन वाळण्याची भीती असते. त्यामुळे खता सध्या स्टॉक केलेला आहे. जूनचा पहिला आठवडा किंवा एखादं पाणी पडल्याच्यानंतर ऊसाला बेसवर डोस देण्यात येणार आहे. कोरडा ऊस हा मला उन्हीपासून नियोजनासाठी याच्यासाठी मी फक्त 5 ते 6 किलो याला थळमीठ हे विकलेलं आहे. आणि ऊसाची एक खोडाळीसाठी एक त्याला कोराजेन आणि M45 हे दोन्हीची फवारणी घेऊन ऊसाला केलेली आहे. ऊसाचा प्लॉट एकदम अतिउत्तम अशा प्रकारे हा डेव्हलप झालेला आहे. फुटव्याची संख्या अतिउत्तम अशी आहे. खोडवासाठी व्हरायटी चांगली आहे, उत्तम अशी व्हरायटी आहे. सुरुवातीला एका बेटाला 5 ते 6 असे ऊसाची संख्या होती, आणि यावेळेस आता या खोडव्यामध्ये जवळपास 9 ते 13 ते 14-15 असे एका या बेटाला फुटव्याची संख्या आहे. आणि ऊसाचं अतिउष्णतेमुळे ऊस हा असं वाढीच वाढ अशी उत्तम होत नाही आहे. पण आता इथून पुढं मेपासून ऊसाची वाढ ही अशी उत्तम प्रकारे होईल. 31-02 व्हरायटी ही जबरदस्त व्हरायटी आहे. याच्यामध्ये अंतमाच्या गत एक ट्रिलर ऊस ओढून आणि ट्रिलरनी भर दिलेली आहे, आणि भर दिल्याच्या नंतर 8 ते 9 दिवसांनी दर 8 ते 9 दिवसांनी पाण्याचं व्यवस्थापन या ऊसाला आपण करत आहोत. या पाण्याचे व्यवस्थापन उन्हाळ्यामध्ये हे काटेकोर केले गेले पाहिजे.